तर आमच्या हेल्पलाईन नंबरवरती रात्री सुमारे 7:30 कॉल आलेला. तर लाल चौकीच्या एका घरामध्ये, स्मशानभूमीच्या मागे चाळी आहे तिकडच्या एका घरामध्ये साप असल्याचे आम्हाला रेस्क्यू नंबरवरती कळले. तर मी पार्थ पाटर आणि माझा सहकारी रेहान मोतीवाला आम्ही तिकडे घटनास्थळी गेलो. तिकडे बघितलं तर एक डंबेलचा रॅक होता, तर त्याच्याखाली त्यांनी सांगितलं की हा साप गेलेला आहे. तर आम्ही ते तिकडे चेक केल्यानंतर कळलं की तो एक बिनविषारी जातीचा आपला कुकरी जातीचा साप आहे, व तो एक साधारण कुकरी नसून तो एक अल्बिनो द टी पॉझिटिव्ह अल्बिनो साप आहे. हा साप सहजा म्हणजे हे कलरेशन सहजा सापामध्ये आढळत नाही. हा एक प्रकारचा आजार आहे. सो हे भरपूर सापांमध्ये रेअर असतं, सहजा भेटत नाही. आणि हा कल्याणमध्ये फर्स्ट टाईम आपल्यांना रेस्क्यू झालेला आहे, हा सहजा सापडत नाही. सो आम्ही त्याला घटनास्थळी जाऊन रेस्क्यू केलं व त्यांना आम्ही फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या हाती सुपूर्त केलं.